आळेपाटा आपत्ती व्यवस्थापन समिती आळे चे कार्यकर्ते रस्त्यावर उभे राहून मास्क न लावणाऱ्या व एकाच ठिकाणी 5 जण जमा झाल्यास रस्त्यावरती गुटखा तंबाखू घाऊन थुंकल्यास 100 ते 500 रुपयापर्यंत दंडाची आकारणी करून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन या निमित्ताने केले जात आहे। जमा झालेला महसूल आळे ग्रामपंचायत विकास निधी म्हणून वापरला जाणार असल्याचे पंचायत समिती सदस्य जीवनशेठ शिंदे यांनी सांगितले। या बातमीचा आढावा घेतलाय आयवन न्यूजचे कार्यकारी संपादक गणेश चोरे यांनी। जीवन शेठ, आपण आळे फाट्यावरती हे गाडे अडवताय, लोकांना समुपदेशन करताय, नक्की काय आहे? साहेब, वास्तविक पाहता कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती प्रत्येक गावागावामध्ये आपत्ती व्यवस्थापन समिती ही स्थापन झाली। ती आपत्ती व्यवस्थापन समितीमध्ये त्या गावचे असलेले सरपंच हे अध्यक्ष, त्याचप्रमाणे गाव कामगार तलाठी आणि ग्रामसेवक हे सचिवच्या असलेले आपत्ती व्यवस्थापन समितीचे, त्या असलेल्या गावचे ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य त्या असलेल्या आपत्ती व्यवस्थापन समितीचे सदस्य असणार आहेत, आणि त्या गावामध्ये असलेले प्रतिष्ठित नागरिक हे सर्व आपत्ती व्यवस्थापन समितीमध्ये, त्या गावची आपत्ती व्यवस्थापन समिती हे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या नियमावरती काम करत असताना, खऱ्या अर्थानं या असलेल्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेले 39-40 दिवस लॉकडाऊन असताना सुद्धा, खऱ्या अर्थानं कालपासून आपण पाहतोय महाराष्ट्रामध्ये शिथिलता ही कमी करण्यात आली, आणि त्याच पार्श्वभूमीवर नियम आणि अटींचं पालन करत असताना आपल्या परिसरामध्ये असलेल्या व्यापार आणि दुकाने ही कोणत्या पद्धतीने चालू करायची आणि कोणती दुकानं चालू करायची आणि कोणती बंद ठेवायची याच्या नियम अटी या प्रत्येक ग्रामपंचायतींनी तयार केल्या। त्या पार्श्वभूमीवर आळे असेल, वडगाव आनंद असेल आणि परिसरातील मग नारायणगाव मंचर, तुम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहता की खऱ्या अर्थानं चांगल्या पद्धतीचं सहकार्य हे व्यापारी वर्गाने केलं, आणि काल आमच्या असलेल्या आळे ग्रामपंचायत आणि वडगाव आनंद ग्रामपंचायतच्या आपत्ती व्यवस्थापन समितीच्या मीटिंगमध्ये सकाळी 8 वाजेपासून तर दुपारी 1 वाजेपर्यंत जे जे व्यवसाय या ठिकाणी चालू राहतील, मग त्याच्यात इलेक्ट्रिकल व्यवसाय असेल, त्यामध्ये इमारत मटेरियल असेल, कापड दुकानं असेल, ही सर्व दुकाने एका बाजूला काही चालू राहणार आहेत, तर एका बाजूला असलेली खऱ्या अर्थानं मग त्या ठिकाणी ब्युटी पार्लर असेल किंवा हॉटेल व्यवसाय असेल किंवा बिअर बार परमिट रूम असेल हे या ठिकाणी एकीकडे बंद ठेवण्यात आलेलं आहे। या सर्व नियम अटींचा आम्ही कालच्या ठिकाणी व्यापारी वर्गाशी डिस्कशन केलं आणि त्या नियम अटी लागू केल्या। त्याच्याही पुढे एक पाऊल जात असताना वास्तविक पाहता कोरोनाचा प्रादुर्भाव आपण पुणे मुंबईपासून अतिशय जवळच्या अंतरावरती आहोत, या सर्व नियम आणि अटींना उपलब्ध करत असताना संबंधित असलेल्या आरोग्य अधिकाऱ्यांशी चर्चा केली, त्यांनी सांगितलेल्या सूचनानुसार आम्ही खऱ्या अर्थानं आपत्ती व्यवस्थापन समिती आळे असेल आणि वडगाव आनंद असेल यांनी खऱ्या अर्थानं नियम आणि अटी घालून दिल्या की जो कोणी महाराष्ट्र सरकारने जो नियम लावलाय की तोंडाला मास्क घालूनच घराबाहेर पडा, त्या नियमाला आम्ही कडेकोटपणे या ठिकाणी पालन करत आहोत। या ठिकाणी जो कोणी मनुष्य किंवा नागरिक हा रस्त्यावर येत असताना किंवा घराबाहेर पडत असताना विदाऊट मास्क किंवा रुमाल बांधून जर घराबाहेर पडला तर त्याच्याकडनं कंपल्सरी 100 रुपये ही आकारणी आम्ही सर्व असलेल्या संबंधित या आपत्ती व्यवस्थापन समितीच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी आकारण्यात आलेली आहे। कोणत्याही वाहनाला आम्ही या ठिकाणी त्रास देत नाही, फक्त ज्याने मास्क लावलेलं नाही विदाऊट मास्क आहे त्यांच्याकडनंच ही खऱ्या अर्थानं आम्ही आकारणी आपत्ती व्यवस्थापन समिती करत आहे। विशेष करून त्याच्याही पुढे जाऊन सांगावं असं वाटतं की सोशल डिस्टन्सिंग एका दोघांमधलं अंतर हे 5 फुटापेक्षा जास्त असलं पाहिजे, 5 पेक्षा जास्त व्यक्ती ह्या जर एका जागी आढळून आल्यास त्यांच्यावरती 500 रुपये ही आकारणी करण्यात येईल, रस्त्यावरती गोवा गुटखा माणिकचंद खाऊन जर थुकलं तर त्याच्यावरती 200 रुपये आकारणी करण्यात येईल, असे नियम आणि अटी या आपत्ती व्यवस्थापन समिती आळे असेल, वडगाव आनंद असेल या सर्व असलेल्या आपत्ती व्यवस्थापन समितीने या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खऱ्या अर्थानं चांगल्या पद्धतीचे नियम खऱ्या याच्यातनं समाजाला एक वेगळा असा संदेश या कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती घेण्याची काळजी म्हणून खऱ्या अर्थानं आपत्ती व्यवस्थापन कसा कसा दंड आकारला जात चाललेला आहे, कसा कसा दंड आकारला जातो? आपत्ती व्यवस्थापन समितीने मास्क न लावता रस्त्यावरती किंवा घराबाहेर जर पडलं तर 200 रुपये आकारणी ही आपण त्यांच्याकडनं घेतली आहे, त्यापेक्षा 5 पेक्षा जास्त व्यक्ती हे जर रस्त्यावरती किंवा आजूबाजूला एका जागी जर उभे राहण्यात दिसले तर त्यांच्याकडनं 500 रुपये दंड आकारण्यात येईल, आणि रस्त्यावरती किंवा दुतर्फा माणिकचंद गोवा गुटखा हे जर कोणी खाऊन थुंकलं तर त्याच्याकडनं 100 रुपये आकारण्यात येईल, असे नियम आणि अटी त्यामध्ये लागू केलेले आहेत। जमा झालेला महसूल हा कुठे जाणार आहे? जमा झालेला महसूल हा असलेल्या संबंधित ग्रामपंचायतचा जो विकास निधी आहे
त्या असलेल्या पावत्यांवरतीच आपण त्या ठिकाणी करत आहोत। याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं अफरातफरी होत नाहीये। ज्या ज्या पावत्या फाडलेल्या आहेत या सगळं संपूर्ण पावत्या या आपत्ती व्यवस्थापन समितीचा जो ग्रुप आहे नवे तर या परिसरामध्ये आळ्याच्या परिसरामध्ये जेवढे व्हॉट्सअपचे आणि सोशल मीडियाचे ग्रुप आहेत यांच्या सर्व ग्रुपवरती हा असलेल्या पावत्यांचा हिसाब नव्हे तर प्रत्येक पावती ही त्या असलेल्या ग्रुपवरती टाकली जात आहे, जेणेकरून हा असलेला पारदर्शक कारभार या आपत्ती व्यवस्थापनच्या समितीच्या माध्यमातून या परिसरामध्ये करण्यात येत आहे। इथून मागच्या 4 दिवसापूर्वीच्या काळामध्ये आळे आणि आळे फाटा पंचक्रोशीमधील असलेली जी दुकानं आहेत आपण नियम घालून दिले होते की 1 वाजल्यानंतर कोणीही दुकाने उघडू नये। त्या नियमामध्ये महालक्ष्मी स्टील असेल, गोल्डन बेकरी असेल, नवे तर काही असलेले छोटे मोठे दुकानदार यांनी 1 वाजल्यानंतरही त्या ठिकाणी आपली दुकानं चालू ठेवली। त्यांच्याकडनं महालक्ष्मी स्टीलवाल्याकडनं 2 वेळा आकारणी करण्यात आली, 1.5 हजार रुपये, 1.15 हजार रुपये, त्याचप्रमाणे गोल्डन बेकरीवाल्याकडनं 7.5 हजार रुपये अशी वेगवेगळ्या प्रकारची आतापर्यंत झालेली आकारणी हे पारदर्शक कारभारातून समाजापर्यंत आम्ही पोहोचवत आहोत, जेणेकरून या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियम आणि अटींचं पालन करूनच आपण सर्व असलेला व्यापार व्यवसाय चालू ठेवून या कोरोनाला हद्दपार करण्याच्या निमित्तानं आपण चांगल्या पद्धतीनं नियम आणि अटींचं पालन करू, हाच एक संदेश समाजापर्यंत पोहोचवा म्हणून आपत्ती व्यवस्थापन समितीने उचललेलं हे एक चांगलं पाऊल हे समाजाच्या दृष्टिकोनातून आणि कोरोनाचं मुक्त करण्यासाठी आहे, एवढंच या निमित्तानं सांगू इच्छितो।